आम्ही घेऊन येतोय आवाज बुलढाणेकरांचा, लेखाजोखा नगरसेवकांचा, लवकरच आपल्या बीसीसीएन न्यूजवर. येत्या 3 दिवसात ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलनाच्या परिसीमा ओलांडू, रविकांत तुपकर यांचा इशारा. गेल्या महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने आणि ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने उभे पिकांचे नुकसान झाले. शेती खरडून गेल्या, शेत जमिनीला तलावाचे स्वरूप आले आणि पुन्हा राज्यात 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतात राहिलेले थोडेफार पीक सुद्धा वाया गेले. शेतकरी आता संकटांना तोंड देता देता पुरता हताश झालाय. त्यामुळे येत्या 3 दिवसात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून कोणतेही निकष न लावता सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या सर्व परिसीमा पार करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. 16-17 तारखेला जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीनं विदर्भ मराठवाड्यातले पुन्हा एकदा राहिले सायलेले सगळे पिकं उद्ध्वस्त केलेले आहेत. शेतामधलं सोयाबीन गेलं, कापूस गेला, शेतामध्ये नद्या तयार झालेल्या आहेत. शेतकरी ढसाढसा रडतो आहे, तरीसुद्धा राज्यकर्ते त्याच्याकडे बघायला तयार नाही. जी मदत राज्य सरकारनं घोषित केली होती ती मदत अत्यंत तोकडी आहे, ती अजून मिळालेली सुद्धा नाही. म्हणजे पहिलेही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, आताही पुन्हा एकदा अतिवृष्टी आली. राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, यांना मदतीपासून पळ काढता येणार नाही. केंद्रानं मोठं मन करावं, राज्यानंही पुन्हा एकदा मोठं मन करावं आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, कारण मंत्र्यांना या जबाबदारीपासून पळता येणार नाही. ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना विना पंचनामे, निकष आणि अटी न लावता भरीव मदत करा. तिजोरीत पैसा नाही या सबबीखाली शेतकऱ्यांच्या जबाबदारीतून तुम्हाला पळता येणार नाही. ही सर्व जबाबदारी तुमची आणि तुमचीच आहे. अरे शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यावर तुम्हाला जाग येणार आहे का? किती संयम ठेवायचा, किती सहन करायचं शेतकऱ्यांनी? सरकारला, केंद्र आणि राज्य सरकारला मी सांगू इच्छितो, 2-3 दिवसांमध्ये जर का तुम्ही ओल्या दुष्काळाची घोषणा केली नाही आणि शेतकऱ्यांना भरीव मदत केली नाही, तर 100% स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. याचे सरकारला परिणाम भोगावे लागतील.